तुम्हाला प्रूनिंगचं सांगतो. विस्टमचे जे प्रूनिंग असतात ना, ती प्रूनिंग व्यवस्थित केली ना. प्रूनिंग महत्वाचे हो, हे तीच मेन आहे. मला पण तेच सांगायचं सगळ्यांना. मग तणा एवढा तर पाहिजे कुठला? सरळ ना. हा म्हणजे आता हाही तीन वर्ष तणा ठीक आहे ह्याला ना. म्हणजे तेच तर झालंय. एक वर्ष त्यासाठी तर पाठी गेलो सांगतो. आता ह्या साईडला बघा कोपऱ्यात, तुम्हाला झाड दाखव. झाड ह्याच्यात हे अर्धे एकर जरा कमी आहे तुमचं, हे हा प्लॉट आणि त्या साईडला अर्धे एकर जरा जास्त आहे. काळा रान तिकडे, काळा रान आहे. रान जरा गलत लागली. हा हे रान म्हणजे पाण्याने फरक पाण्याला काय पाण्याचा निचरा कमीच पाहिजे. आपला ह्याच्यात चांगला होतो निचरा. पाण्याचा निचरा जास्त झाला पाहिजे. कसं पाण्याचा निचरा ह्याच्यात जास्त असतो? पाणी जास्त टिकत नाही. नाही फंगस आपल्या इथं नाही लागत. आपल्या इथं पाणी जास्त नसेल. लांबुडी लावले नाही रे. कुठले? एक वर्ष आता आता गरज काय नाही. आता पाण्याचं ओलावर आहे. काहीच गरज नाही. आता तीन चार, एकदा चार वर्ष निघून गेली की काहीच प्रॉब्लेम नाही. आडवा बघ, लिंबाची ग्रोथ ती म्हणजे झाड आहे लेवल नसल्यामुळं याला सटेबल आहे सगळं. लिंब छाटलेला पाठच्या वेळी आता पावसामुळे आणि खाट टाकलेलं शेंग वाढले. दोन नंबर लिंबाला लिंब बारीक आहे. ज्या झाडाकडे लिंब मोठा होतो ना, त्या झाडाकडे लिंब जरा कमी करायचं. नाही ठीक आहे, कारण दोन्ही चाल संधी गेली पाहिजे. तर जरा ते अजून चंदनाच्या जरा खाली थोडं अशी ग्रोथ व्हायला पाहिजे प्रत्येक झाडात. नाही जरा पण तुमचं प्लांटेशन मध्ये ही गेली, रोपं गेली नाही गेली माझी. कुठं काहीच झाली माझी. 350 म्हणजे स्टार्टिंगला 15 रोपं गेली दोन्ही. ह्याची बी 10-15 गेली. 10-15 गेली. रोपं अशी गेली ना, पाण्याचं मध्ये नियोजन व्यवस्थित झालंच नाही तसं. पण रोपं गेली ना, रोपं मरतच नाही त्याच्यात. त्याच्यावर दर्जा रोपं चांगली. 3.5 वर्ष म्हटलं रोपं चांगली उपटली तरी व्यवस्थित झाली असती. पण सागवण वगैरे, सागवण जरा त्याला मार देतोय. ही ग्रोथ आली म्हणजे त्याला पाणी लागतं. 2 दिवसात पाणी त्याला खा. रिझन ते होता ह्याच्या पाण्यामुळे त्या झाडाला मार मार बसतो. याला मी पाणी ते व्यवस्थित आपल्याला कसं मुंबईवर घेऊन जाऊन करता आलं नाही. त्यामध्ये झाडे राहिलेच राहिले. ह्याची काय वाढ ही गेलेलीच झाड आहेत. आता हे बघा ह्याच्यात एकच चंप पाहिजे. हा एकच पाहिजे चंप. नेहमी लहानपणी उमदार दिसते किंवा त्याला चांगला रनिंग काय मापात आहे तुमचं? काही लोकांनी रनिंग 10-10 रनिंग लावली तुझं सत्यानाचा डिस्टन्स कमी ठेवलं. स्टार्टिंगला एक वाटते स्टार्टिंगला ते हिरवगार लोकांना हिरवगार दिसतं चांगलं झालं. रनिंग त्यांनी थोडं प्लॅन केलं. कुणाचं म्हणा
12x15 डिस्टन्स चांगला कसे ग्रोथ पाहिला त्याला चान्स मिळाला पाहिजे जास्त दाटन पण नाही चालत आणि ही तुमची एकदम व्यवस्थित आहे एक गोष्ट आणि लिमचं हे नाही दुसरं गोष्ट आपण लावतो सीताफळ चेक करायचं की तुम्ही लाईन टू लाईन होस्ट दिलाय का साईड होस्ट दिलाय प्रत्येक झाडाला आपल्या लाईन टू लाईन होत हा हा तसं झालं की आलं तर म्हणजे अशा लाईन नाही अशा लाईनला येणार आहे आता का आमचं साडे कसं आमचं असं अंतर आहे 12 असं आहे 15 असं 15 घेतलं का तुम्ही हा असं 15 पाहिजे चंदाला मारलं म्हणून स्टार्टिंगला सगळे एकदमच गोष्ट आले स्टार्टिंग लावलं ना काय होतं आधी लय लेट केलं ना परमंड होऊ चंदना जरा घर पण तुला मारतो ते त्यासाठी स्टार्टिंगला लावायचं एकदम म्हणजे ते पण वाढते तो पण मुलं हे पण वाढणार मुलं कनेक्ट होणार मग ते आपण एक वर्षात पाणी सुरूला पाण्याचा थोडा गॅप पडला ना लगेच जळत मोठं झाड पण लगेच जळून जात सुरूपेक्षा लिंब एक नंबर लिंब लिंबाला पाणीच नाही पाण्याची गरज नाही आता जरी पाणी नाही दिलं ना लिंब नाही मरत काय उपयोग नाही उपयोग काय होत दोन तीन किलो माल निघून तुमचं काय मिळणार काही मिळणार नाही थोडं वर्ष आपण तो पैसे घालणार थोडं वाढ पण बघायचं 15 वर्ष वाट बघायचं बंद ती रान गरज तिथे माल बघणार माल रान असेल तर एकदम भारी येते एकदम तेमा पाहिजे खडकाळ एकदम खडकाळ आणि कोण माती माती कोणला पाहिजे नंतर ते आपण मिळू शकतो पाहिजे वाढवू नाही नाही तरी पण तुम्ही ह्याला होस्टला नाही होस्ट लावायचं त्याला काय होस्ट आहे तर सगळं 70% सगळा होस्टवर मग होस्टवर बराच आणि तिथे दुर्लक्ष झालं तर आर्थिक प्लॅन प्रुनिंग करा लागणार आहे पण आता पावसाळा संपला ना तेव्हा करायचं कारण आता वारे जास्त आहे ना आता पहिला पण प्रुनिंग पावसाळ्यानंतर करा मेहनत करता पाऊस झाल्यानंतर पावसाळा संपला संपल्यानंतर
आता जानेवारीच्या वेळी तरी करायचं, कारण आता ह्या सम पाऊस याच्या वेळी वारं भरपूर असतं, सगळं राहून मोकळे झाड तुटून जातं. त्यामुळे लेखून केलं तर किती दिवसांनी घेतलं काय ते क्लोरो लगेच मारायचं. आता हे प्रुनिंग केली की लगेच ह्यानं क्लोरो मारून टाकायचं, क्लोरो पंपानं मारतं ना, पंपानं मारायचं. त्याला हे पण काय टाकतात प्रुनिंग कशी झाली होती करतात. जर घासून केलं आतल्या तण्याला त्याला त्रास म्हणजे अंतर सोडूनच करावं लागेल. आता तुमचे सात आठ महिने आहेत ना झालं. आपण ऑक्टोबरला बरोबर एक वर्ष होईल, ऑक्टोबरला ना ऑक्टोबरलाच प्लांटेशन केलं ना, नोव्हेंबरला केलं, ऑक्टोबरला प्लांटेशन केलं, ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबर प्लांटेशन करायला एक एकर आहे माझी 186 झाडं 186 बांधायला जरा म्हणजे अर्ध्या एकर जमीन त्रास असल्या म्हणजे सरपंच कारण लय त्या झाडांचा लय विचार घेतला. रनिंग वर जास्त थोडी बसते तेवढीच बसते, कसं दहा पंधरा जण तेवढ्या रोपांच्या मागे बसते अजून लावायचे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लावतो म्हणजे लावलं. प्लॉटवरती बघू मी उद्या सुट्टी जर घेतली ना एकदा येऊन जातो. मी तुम्हाला प्रुनिंगचं सांगतो, विस्टमचे जे प्रुनिंग असतात ना ती प्रुनिंग व्यवस्थित केली ना. प्रुनिंग महत्त्वाचे आहे, तेच मेन आहे मला पण तेच सांगायचं सगळ्यांना प्रुनिंग, कारण मला ते प्लॉट भेटत नाही दाखवायला व्हिडिओमध्ये. आता सगळे मला माहिती वाटत मला ह्याच्यात सांगता येत ना रोपं लहान असतात ना तेव्हा मेन प्रुनिंग केली ना व्यवस्थित तर सरळ येतात आणि तेव्हा मेन प्रुनिंग गरजेचे. काय होते लोकांची मानसिकता होते बाबा ही जास्त ठेवल्यामुळे ही सगळं जास्त चुकीच आहे. नाही दिसून हिरवं दिसत त्यात महत्वाचं काय नाही करून त्याला व्यवस्थित तसं व्हायला पाहिजे. तर त्यात सेम माझ्या पूर्ण प्लॉटचं प्रुनिंग व्यवस्था सांभाळायचं ही जी स्टंप आहे ती तुम्ही काढण्याचा ठेवणार नाही ना किती होणार मी त्याला नाही काढणार, कारण त्याला काढलं की पूर्ण झाड घ्यायचे मग त्याला सपोर्ट द्यावा लागला पोस्ट हे खालच्या छोटे ब्रांचच्या ह्या कट त्या कट करणार. हे ह्या ब्रांचला काय कटिंग करत नाही त्याची काही गरज नाही. आपल्याला हाईटची आहे ना 30-35 कटिंग करायची, समजा 10 फुटाचा हाईट आहे तर कटिंग करतात 12-15 फूट झाले एक 5-6 फुटापर्यंत कटिंग करतात. हे मेन स्टंप आहे जी कटिंग करायची काय गरज नाही. आता मग ती मटेरियल बनणार कुठपर्यंत मटेरियल ह्याच्यात पण बनणार ह्याच्यात पण प्रमाण कमी राहणार. हा प्रमाण कमी राहणार आता ह्याच्यात मेन करून त्याच्यात मटेरियल किती फुटापर्यंत मटेरियल बनणार त्यात पूर्ण आता जेवढं पूर्ण लाकूड असेल तिथपर्यंत म्हणजे एक स्टम्प मोठा असेल ना त्या ग्रोथच्या हिशोबाने त्या पद्धतीने. तेच ना पाल्याचं हे पण मार्केट आहे ना म्हणजे पूर्ण मला वाटतं माझ्या माहिती तर पूर्णच घेऊन जाते ती पाला पाला बी बी बीच आहे पण पाल्याचं नाही ऐकलं मी पण आहे पाल्याचं म्हणजे ऐकून आहे आता मला वाटतं तुम्हाला जर त्यात मी जाणार पाल्याचं नाही बी बीचं मार्केट आहे बी काय घेतात काहीतरी किलोच्या भावाने घेतात बी त्याचं अवेलेबल अगदी आपल्याला लागलं नाही तर आत्तापासून आपण चौकशी केली तर टायमाला आपल्याला भेटेल भेटेल मार्केट उपलब्ध होईल काय माहिती लागेल. प्रत्येक झाडाची ग्रोथ जे पाहिजे ते नाही ज्या पद्धतीने 100% पाहिजे होतं राहणार वरती आता मी गाडी लावली ना गाडीच्या वरती तसं ते जे रान पाहिजे राहणार ते मेन पाहिजे पाण्यामुळे मित्र बरेच पडलं पडलं
माल व्हायच्या टायमाला तेव्हा पाणी निसरलं पाहिजे, कारण ट्रेस पडला पाहिजे त्याला, ओढ बसतो ओढ बसतो त्याला, काय पर्याय नाही, काहीच काहीच नाही, काहीच करू शकत फक्त पाणी जेव्हा पावसात जास्त तेव्हा हे करू शकताय की बाबा ह्याला तुम्ही 15 वर्ष या ठिकाणी अजून 3-4 वर्ष आपल्या आयुष्याच्या हिशोबाने ठेवा लागेल, जास्त जास्त नंतर तुम्ही त्यापासून मुनाफा घेऊ शकता. सर्व जर रिझल्ट मला लिंबाचं जरा भारी वाटलं. दुसरी गोष्ट काय आहे, आता सुरू जर आपल्याला एवढा अभ्यास नाही म्हणू शकत नाही त्याचा रिझल्ट काय नाही, रिझल्ट करायचा असू शकतो. सुरू पण नायट्रोजनचं जे आहे हे लिंबुळी ऑइल निघते याच्यापासून, म्हणजे यात ऑइलचा अंश आहे आणि त्याच्यात पण आपण ऑइलच विक्री करतो, फोड विक्री पण त्यात निघते का ऑइल निघते लिंबळीपासून साबण, त्याला कुठेतरी जॉईंट कनेक्शन आहे माझ्या हिशोब, म्हणून ही चांगला हो परमानंट आणि जात नाही मात्र म्हणजे ही धड मरत नाही मरत पाणी आवश्यक असा ग्रोथची आहे. उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात मग 2.5 महिने पाणी दिलं होतं झाडाला, 2.5 महिने कारण डीपी जळले आला, 2.5 महिने पाणी नाही दिलं. आणि स्टार्टिंगपासून मला पाण्याची हीच बोंब आहे, कधी कधी काय ना प्रॉब्लेम, पाण्याची बोंब जरी झाली असली तर तुमचे कदाचित फायदे असते. हा मग तेच लक्ष मला त्याचा, तेच बिना कमी पाणी असून तुम्ही कदाचित पाणी जास्त सोडून ही फेल गेला, फेल गेला असा विषय कमी राहणार आहे काळ, त्याला एकदा भिजून गरगरून 15 दिवस राहणार आरामशीर, ह्याला एवढं पाणी काही काम नाही, त्यामुळे हे जळून जात. काही नर्सरीवाली ना स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा लोभापोटी काही सांगते, आता ज्यावेळी सिंधुदुर्गला मला सिंधुदुर्गला शाहूवाडीपासून नर्सरी, मग मी त्याला पहिल्यांदा वेड्यात रुपये घेतलं, त्याला मी गाऊन दिलं नाही, मी कोण आहे कसं काय त्याला डोक्यात येऊ दिलं नाही, मग माहितीच नाही आपल्याला काय विषय नाही, म्हणजे थेट येड्यात रुपये घेतलं, त्यांना जी माहिती सांगितली त्यांना म्हणजे त्याला मला घर जाळली काय माहिती नाही, 10x8 लावा, 10x8 लावा आणि मध्ये परमनंट होट द्यायचं ना, म्हणजे होट होटसाठी गावात लावायचं म्हणजे त्याला. नंतर मी एक तास सुनवला, एक तास नंतर आधी म्हणलं मी त्याचं मार्केटिंग करणार आहे किंवा मला पुढं रोख कमी द्यायला पुढं खपवतो असं तसं करून त्याला जरा मी मायासारखं करून घेतलं, त्यांनी काय निघते बघे तर ती एकदम चुकीच्या पद्धतीने सांगते स्वार्थापूर्ण रोपं जास्त जावा म्हणून. हा रोप मी म्हटलं तसं करू नका, मला काय धंदा करायला नाही, तुम्हाला सदूक शिकवायत म्हणून माझ्या म्हटलं मोबाईल मध्ये टाईप होत, मला वाटलं तर 2 मिनिटं तुमची नर्सरी बंद पाहिजे चेन्नई बाबत, पण ती करायचं नाही मला चुकीच्या चुकलो. आज ह्याला 15-14-15 वर्ष वाट बघत बसता येतं, एखाद्या जर नुकसान करत किती आज तुम्ही बघता कशा हिशोबात बघता किती मोठं नुकसान आहे, किती थाळी जळ असेल ती त्याला काय त्याचं घेणं देणं काय ना, रोप खपलं विषय संपलं. नर्सरीवाल्याचं फक्त 10% सुनले त्याचं सुना, मेन एक्सपिरियन्स शेतकऱ्यांचा तो, हा मेन एक्सपिरियन्स शेतकऱ्यांचा ज्याने लावलं, त्याचं 1 वर्षाचं कुणाचं काय झालं, 2 वर्षाचं काय झालं, 5 वर्षांनी काय पिकत आहे, काय लावल्यानं काय झालं किंवा कधी लागेल काय झालं, प्रत्येक शेतकरी शेतकरी सांगत नाही, शेतकरी शेतकऱ्यांना सांगत नाही तोपर्यंत काय काम आहे. 2 वर्ष ज्याने एक्सपिरियन्स घेतलाय बाबा आणि स्वतः व्हिजिट केल्यावर आपल्याला कळतं, व्हिजिट करणं फार गरज, ती माहिती जी ती नर्सरीवाल्याची माहिती जवळजवळ नाही ते स्वतः कधी लावतात का, ते फक्त नर्सरी म्हणून हे करून टाकतात. मी त्यावेळेस त्याला म्हणजे त्यानं खाली मान घातली किंवा गप झाला, गेलता का तुम्ही तिकडे, मी रोपाने गेलो गोष्ट रोपाने गेलो तर बिलिंग वगैरे केलं आणि मी म्हटलं मला तुमच्या मेन माणसाचं बोलायचं या झाडाविषयी माहिती पाहिजे, जे जी ज्यानं बाबा जास्त अभ्यास केला त्या माणसाला मला भेटायचं आणि माझी 5,000 लागणार, त्याला पुढची आशा लागली फकत फक वकत गेला, माझी 5,000 लागणार म्हणली नुसती शॅम्पल घेऊन चालू, 5,000 माझी स्वतःची असून कमीत कमी 1,00,000 गावात लागण करायला माझं टार्गेट, त्याला दिलं फेकून मी मार्केटिंग जाऊ म्हटलं, ती काय त्यानं सांगितलं ते माझ्या माझ्या जीवाला, मी इतकं फेकलं त्यानं की म्हणजे नुसता आपला माल जावा वा आणि इथून आपलं भलं भावन शेतकऱ्याचं पुढच्या पुढं काय गाव येईल अशा हिशोबाने त्यानं माहिती एकदम चुकीच्या पद्धतीने माहिती दिली, शेतकऱ्यांची माहितीच तुमच्या आमच्या कामी अजून पण वाटलं कट करावं, अजून लेन आहे की 2,000 फक्त झाले तुमची गुणकामी होणार, तुम्ही लावलं ही जरा
मुळी एका ठिकाणी टोटल रानात पूर्ण लिंब पसरलाय, एक जरी लिंब जळला तरी काय फरक नाही पडत। जी लिंब आहे ना त्या हुन्नूरला गेलो त्यावेळेस मला ती माझमालाच भगवनात कुठे हुन्नूरला तुम्हाला माहिती नाही, तिने लागण इतकी केली आणि एवढं नियोजन खतरनाक केलं, खर्च एवढा केलाय। किती एक झाड आहे, किती एक झाड, किती खचून सहा फुटाचं अंतर ठेवलं दोन चंदनामध्ये। नाही नाही नाही, चंदन टू चंदन सात फूट आहे आणि असं आठ फूट, आठ फूट काहीच कामाला काहीच नाही, काहीच नाही दिसायला वाटतं। जरा पहिल्या स्टार्टला ती गार्डन टाइप गार्डनला कशी शोज झाडा ती भाग दिसते, पण ही सगळा नजारा आहे काही तर मी त्यावेळेस तिथे म्हणतो काय करायला पाहिजे, मध्ये जे झाड आहे ते एक झाड तिने कट करायला पाहिजे, वेळ गेली वेळ गेली ते होऊ शकतं। म्हणजे एक एक झाड आहे ना डिस्टन्स जरा जास्त करायला पाहिजे, एक झाड पण कट करायला पाहिजे, त्यांची इच्छा होणार आहे। माझ्या डोक्यात आमच्या घरापुढे झाड होत सीताफळ, सीताफळ आमच्या दुसऱ्या दिवशी आणि त्यावेळेस 9000 रुपये झाड येते, 9000 किती वर्ष झाड होते 9000 फुलं म्हणजे दोन नंबर, हां दोन नंबर ती दुसरीशी सांगायला शेठ मला परवड मी खुश आहे बसून चाचणी अजून कुठे झाड आहे विचारून द्यायला मला तर ती माहीत तूट तुटली दोन नंबर असून ह्याला परवडलं म्हणजे 50-60 हजार लेणी तुला असणार हे ना, दोन नंबरनं 50-60 ऐकले म्हणजे पुढे त्याचं किती प्राईज आहे अजून माहिती आहे, ह्यात काहीतरी गोम आहे म्हणून जरा मी तिथे रिसर्च करा। नाही ही कसं आहे माहीत आहे का, ही शेतकऱ्यांनी कॉम्बिनेशन करूनच करायची त्या बरोबर। आता माझा इथं एक प्लॉट एवढाच आहे, खाली बघायला खाली पूर्ण वडा आहे, सगळं मोकळं आहे, रात्री सिक्युरिटीच्या मानाने बघायला गेलं तर एकटा पण थांबणं जरा मुश्किल आहे। जर समजा इथं प्लॉट आहे, तिथं प्लॉट आहे, त्या साईडला प्लॉट आहे, हे जरा राहिले तर शेतकरी गावाकडचे एवढे अपडेट येत नाही, चंदन एवढे हे लावल्यामध्ये 15 वर्ष थांबणार आहे, मेन रिझन तीच आहे 15 वर्ष न थांबायची कॅपॅसिटी असं बघायला कुठे एवढं उत्पन्न काय काढू शकला, 2-3 लाख रुपये वर्षाच्या हिशोबाने बघेल तर आणि तुमचं एक झाड नाही म्हणतात लागले 1 लाख रुपये आरामशीर देणार, त्या काय जर ठीक आहे तर रेडी वेगळा मग